काई करे। Oh my God! Wow! पत्रा बेंड करे पत्रा आखा इतन या उड़ा जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या व्हिडिओ मध्ये। तर यावेळेस असा विषय झालेला आहे की ऍक्च्युली हा जो व्हिडिओ तुम्ही बघणार आहे, हा ब्लॉग जो तुम्ही बघणार आहे, ज्यामध्ये माझा घरचा कुत्रा म्हणजे आमचा फॅमिली मेंबर ज्याचं नाव आहे राया, त्याला एक वर्ष कम्प्लीट झाले। सो त्याचा आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला। सो बर्थडेला खूप म्हणजे खूप कॉमेडी विषय झालेले ते तुम्हाला बघायला भेटतीलच। म्हणजे विषय असं झालं की याचे जे स्टार्टिंगचं फुटेज होतं, जे इंट्रोडक्शन फुटेज म्हणतात किंवा आउटरो जे असतं फुटेज, ते चुकून माझ्याकडून डिलीट झालं। सो मला हे आत्ता शूट करावं लागतंय। सो मी हे आत्ता शूट करतोय आणि ह्याच्या पुढे जे व्हिडिओ असतील ते आधीचे शूट झाले आहेत। सो तुम्ही असं म्हणू नका की अरे ह्याच्यामध्ये केस वारी गेन, त्याच्यामध्ये केस मोठी, असं कसं झालं, तसं कसं झालं, तो थोडं ऍडजस्ट करा। खूप मजा येणार आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये, 100% सांगतो। आणि कुठलं पार्ट तुम्हाला जास्त आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा। ऍक्च्युली माझ्याकडे आधी एक दुसरं कुत्रं होतं डॉबरमॅन, ते 5 महिन्याचं असताना थोडं एक्सपायर झालं। सो त्याचं पण नाव राया होतं आणि ते एक्सपायर झाल्यानंतर लगेच मी 10-15 दिवसात हे वालं कुत्रं आणलं। खूप रडलो होतो तो एक्सपायर झाला, म्हणजे खूप जास्त, ज्यांच्याकडे कुत्रं आहेत त्यांना माहिती असेल कसं होतं काय होतं। सो मी लगेच दुसरं कुत्रं आणलं कारण त्याची खूप आठवण यायची। आणि मग ह्याला पण खूप लाडीगोडीनं मोठं केलं, ह्याचं पण नाव राया ठेवलं। सो फायनल तो 1 वर्षाचा झाला आणि मग आम्ही त्याचा थोडा म्हणलं सेलिब्रेशन करावं, बारकेस आम्ही सेलिब्रेशन केलं बर्थडेचं। खूप कॉमेडी केस झालं, खूप म्हणजे खूप जास्त। तर चला सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला। मित्रांनो, एकंदरीत एवढं डेकोरेशन केलंय, बाकी तर केक ठेवा की जा केक ठेवा जाऊन। तर ही अनुष्का, ही फक्त कुत्र्याला घाबरत नाही, मी एक घाबरत नाही, माझी मम्मी एक घाबरत नाही, आता आमचं घर जर असं पळत सुटतं आता मजा बघा। तुम्ही फक्त कुत्र्याला सोडतो, सगळीजण कसे पळत सुटतात, सगळ्यांची खूप पट्टी माहित नाही। दरवेळेस ह्याला जेव्हा सोडणार असतो त्याला लगेच कळतं आणि हा एवढा उतावळा होतो की बघा डायरेक्ट आता उड्या मारून डायरेक्ट लिटरल तुम्हाला इथे दिसत असन उड्या मारून येणे बघ काय केले। पत्रा बेंड केलाय पत्रा आखा इथं या उडा, असं तर डेंजर येईल। बांधूस तरी फक्त तुला तू पाय खाणायला दिलाय शेवटी बाबा दिला नाही ना, परत शांती बस गबस गबस नाही। मम्मी बघा ब्लॉग चालू म्हणून किती चांगलं वाटले पुढे मला म्हणते सेकंड 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 हाँ ये कर लो पहले आता कर कर।
बोलू नको दादा स्पार्कल संपली ना हे पण कर बघ का स्पार्कल ते पण खाल्ले तू बस ए बोलू नका आता मजा आया फोटो की मम्मी से लहान लाई केक तर मित्रांनो तुम्हाला दिसलं असलं अंतर आहे कसा डेंजर आहे कुणाच्या बापाला ऐकत नाही मला पण ऐकत नाही अरे बड्डे आहे बाबा बरं दादा बरं बरोबर नको 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 काढलीत मी तू बड्डे ऐकू ना तो बड्डे राया म्हण राया कोण आहे राय कोणी कोण आहे राय आपल्या घरातलं भाई कोण तो मित्र तो मित्र आहे का जा बोलू नंतर काय जा बोलू त्याला मग येते बघ चावते बघ बाहेर सुटलाय मोका धरते बघ शौर्य तुला काय तर मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल कसा झाला बड्डे आमच्या रायाचा कुणाचं ऐकत नाही कुणाचंच ऐकत नाही म्हणजे ऐकतो तसा पण त्याला मारल्यावर थोडा ऐकतो घरातल्या माझ्या बहिणीला मला आणि मम्मीलाच घाबरतो बाकी ही बघत होती कशी दिसले नसतील तुम्हाला पण ते बॅकग्राऊंड आवाज होऊन तर काळ असेल ही तर खिडकीत जाऊन बसली होती बाकी सगळे खिडकीत जाऊन बसले होते तर एकंदरीत झालाय चांगला बर्थडे सेलिब्रेट माझ्या सगळ्या केसामध्ये चमकी गेली आहे बघा चमकी दिसते आणि विषय असं झाला की पहिल्यांदा स्पार्कल लावली तेव्हा तो घाबरला त्याला वाटलं हे काय नवीन लागले मग तो पळून गेला ती बघितलंच असेल त्याच्यामध्ये दिसलं ना घेतलं ना कसा पळून गेला परत त्याला आणला मी कसा तरी आणि त्यात मग केक खायला लागलो तो इज्जतीत तेवढं पप्पाने बॉम्ब फोडला की तो अजून घाबरला परत पळून जायला लागला तरी मी त्याला धरला मग धरून जरा प्रेमाने त्याला म्हणला अरे काय नाही बाळा काय नाही आपलेच असतंय ईडी लोक येत होत असते जरा त्यांच्याकडून मग त्यांनी जरा घेतला बरोबर मी केक खाऊ घातला आणि एकदम ओक्केमध्ये केक खाल्ला तर अशा रीतीने आमच्या राहिले एक वर्ष पूर्ण झालेले आणि आम्ही त्याचा बर्थडे खूप चांगल्या पद्धतीने साजरा केला आहे अजून एक केक आणला आहे ह्या बाकीच्यांना खायला तर आता तो केक खाऊ आम्ही आणि मग झाला बर्थडे दॅट्स इट तर होप सो मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल माझ्या मम्मीचं मध्येच काहीतरी असते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कुठला पार्ट जास्त आवडला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल लवकर लवकर जा सबस्क्राईब करा काय करायचं शौर्य सबस्क्राईब काय सबस्क्राईब शेवटी काय म्हणायचं जय श्रीराम मी बघा भूत आहे केक खायला कधी नाही सुधारणार जाऊ दे तुला हा दुसरा केक आहे आणि सगळेजण बसले स्वतःच काढले काय योगिता कुणाला बोलायचं होतं केक कापायला कुणाला बोलायचं होतं जाऊ दे आपली रुतनी आहे की शेवटी कसं बंद केलं तर आपल्याला केकच कापायचं होतं कुत्र्याकडून
मग राय नाही का आपला काय नृत्य नाही का आपला काय एकच गोष्ट आहे काय म्हणणार नृत्य वेल डन काय म्हणणार नृत्य काय म्हणणार नृत्य टाटा बाय बाय सो गाईज काय जे घ्या भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये ए बटाटे हे हस फावडे तू पण हस हस की लवकर हस तुला नाही खायचं.